गेल्या अनेक दिवसापासून भारतीय बनावटीच्या अमोल यादव यांच्या ज्या विमानाची चर्चा सुरू होती ते विमान आम्ही तुम्हाला रनवेवर कसं आहे ते एक्सक्लुसिव्हली दाखवतोय. हेच ते विमान TAC-003 क्रमांकाचं आहे ज्या विमानाला नुकतंच अनेक वादविवादानंतर DGCA परवानगी दिलेली आहे. हे विमान आता उडण्यास सज्ज झालेलं आहे. काही दिवसातच या विमानाचं इन्स्पेक्शन करून या विमानाची चाचणी केली जाईल आणि यानंतर हे विमान महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या सेवेत विमान सेवेत दाखल केलं जाईल. अतिशय सुबक डिझाईन या विमानाचं बनवलेलं आहे आणि 6 आसनी हे विमान आहे. हे ज्यावेळी मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र या एक्झिबिशनमध्ये या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलं होतं त्यावेळी एक प्रतिकृती या विमानाची बनवण्यात आली होती. मात्र आता खरं खुरं उडू शकणारं हे विमान आहे आणि हे विमान या ठिकाणी आता रनवेवर उडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील जी दुर्गम भागातील शहर आहे ती हवाई सेवेनी लवकरात लवकर जोडण्यात यावी आणि सोबतच महाराष्ट्रातील जनतेला एक कमीत कमी दरामध्ये चांगला विमान प्रवास मिळावा यासाठी अमोल यादव यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला News18 माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अक्षय कुडकेलवार, News18 लोकमत, मुंबई.